हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाचा आजचा बाबतचा निर्णय सरसकट नाही, भाजप असेपर्यंत ओबीसींवरती अन्याय होणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। आम्ही ओबीसी, फडणवीस बरोबर बोलतात, आमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं सकारात्मकपणे घ्या, जरांगेंची प्रतिक्रिया। स्वाभिमानी मराठा कुणबीमध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही, तसं झाल्यास ओबीसींवर अतिक्रमण होईल, नारायण राणे भूमिकेवर ठाम। ओबीसीत मागच्या दारानं घुसखोरी सुरू, भुजबळांची भूमिका, तर ओबीसींच्या आरक्षणामध्ये वाटेकरी नाहीत, भुजबळांशी चर्चा करून निर्णय समजावू, फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकारमध्ये भुजबळांचं ऐकलं जात नसेल तर भुजबळांनी ओबीसींसाठी मंत्रिमंडळातनं राजीनामा द्यावा, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला। ओबीसींच्या प्रश्नापुढे मला कुठल्याही पदाची अभिलाषा नाही, मला सरकारमध्ये ठेवायचं की नाही हे पक्षानं आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवावं, भुजबळांची प्रतिक्रिया। कोरोनातील बॉडीबॅग घोटाळ्याप्रकरणी आज किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी, तर खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत यांचीही चौकशी होणार। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांची नव्हत्या चौकशी, 19 वर्षात 1,22,00,000 नफा, मग 500 कोटींचा आकडा कुठून आला, चौकशीनंतर वायकरांचा सवाल। राज्यसभेसाठी भाजपला 3 जागा, काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा, विधानसभेत संख्याबळ कमी झाल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला 1ही जागा नाही। आमदार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, पुण्यातील कार्यक्रमावेळी पालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी आज विधानभवनात सुनावणी, कोर्टाकडनं विधानसभा अध्यक्षांना 2 आठवड्यांची वेळ, 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत दुपारी 1 वाजता बैठक, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह केंद्राच्या महत्वाच्या योजनांचा आढावा घेणार। मुंबई घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणात माफीचा साक्षीदार होऊ द्या, सचिन वाझेची विशेष न्यायालयाकडे मागणी। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक, ग्रँड ट्री बसवण्यासाठी ब्लॉक असणार। कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा आज बंद, जलशुद्धीकरण केंद्रातील यांत्रिकी उपकरणाच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार। कांद्याची आवक वाढल्यानं दरात घसरण, शेतकरी हवालदिल, किरकोळ बाजारात कांद्याची 20 रुपये किलोनं विक्री। यंदा अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार नाही, निवडणुकीनंतरच्या पूर्ण अर्थसंकल्पात सरकारी आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार, अर्थ मंत्रालयाची ट्विट करत माहिती। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपती उद्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना संबोधित करणार, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री बजेट सादर करणार। बछड्यांसोबत फेरफटका मारतानाचा कटरीना वाघिणीचा पर्यटकांना दर्शन, मोर व्याघ्र प्रकल्पातील वाघिणी आणि बछड्यांचा दर्शन, त्यामुळे पर्यटक सुखावले। राम मंदिर सोहळ्याला हजर राहिल्यानं इमाम इलियासी यांच्या विरोधात मुस्लिम समाजाकडनं फतवा जाहीर, 22 जानेवारीपासून धमकीचे फोन येत असल्याची इलियासी यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।